पार्श्वनी नगरपंचायत हद्दीतील तहसील कार्यालय ते पार्श्वनी शिवाजी चौकापर्यंतचे होत असलेल्या महामार्गाचे सिमेंटीकरण आणि दोन रस्त्याचे काम एसजी इन्फ्राटेक कंपनीद्वारे सिमेंट रस्त्याचे बांधकाम अत्यंत मंद गतीने होत असून एकेरी आणि बिनधास्त जड वाहतुकीने रस्त्यावर मोठमोठाले खड्डे तसेच चिखलाने अपघाताचे प्रमाण वाढून निर्दोष नागरिक बळी पडत असल्याने एकेरी रस्ता व्यवस्थित करून सिमेंटीकरण रस्ता बांधकाम तातडीने करावे, अन्यथा तीव्र जन आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू झालेले तहसील कार्यालय ते शिवाजी चौक पार्श्वनी चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंद गतीने आणि अत्यंत हळूहळू होत आहे, जेव्हा की पार्श्वनी चौक ते तहसील कार्यालयापर्यंतचा चौक हा मुख्य असून आजूबाजूच्या 20-25 गावाच्या शालेय विद्यार्थी तसेच शेतकरी महिला पुरुष नागरिकांना साप्ताहिक बाजारासाठी याच रस्त्याने ये जा करावी लागते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरगच्च दुकाने आणि लोकवस्ती असून याच रस्त्यावर लहान मुलांच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच चौकाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने, तहसील कार्यालय, कृषी वन कार्यालय, सहाय्यक निबंधक कृषी आणि सोसायटीचे कार्यालय, सामाजिक कार्यालय, शैक्षणिक कार्यालय, दवाखाने आणि जास्तीत जास्त याच मार्गावर आहे. कॉलेज हायस्कूल असल्याने शालेय विद्यार्थी आणि पालकांना या नादुरुस्त रस्त्यांचा भयंकर त्रास होत असून जीव मुठीत घेऊन ये जा करताना अपघात होऊन जखमी सुद्धा व्हावे लागते. जुना पुलिया या पुलाचे नविनीकरणचा क्रम मंद गतीने चालू असून जिल्हाधिकारी यांचा शहरातून वाहतूक हळू चालवायचा हा आदेश असताना सुद्धा बिनधास्त जड वाहतुकीने तसेच सिमेंटीकरण रस्ता बांधकाम करिता एकेरी वाहतुकीने या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडून आणि पावसाच्या पाण्याने रस्ता चिखलमय होऊन रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजणे कठीण झाले आहे. यामुळे रोजच्या रोज अपघाताचे प्रमाण वाढून निर्दोष नागरिक अपघाताला बळी पडून जखमी होत आहे. मध्यंतरी क्षेत्राचे आमदार DM रेड्डी, नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी नागरिकांच्या आग्रहास्तव या सिमेंटीकरणाच्या वेळी कंत्राटदाराला आणि संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्याची तारीख देऊन सुद्धा 9 दिन चले 2.5 कोस अशी स्थिती असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यावरच शासन प्रशासन जागे होईल का असा प्रश्न नागरिक करीत आहेत. सिमेंटीकरणाच्या अत्यंत मंद गतीच्या कामामुळे त्रस्त नागरिकांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना अनेक संघटनांद्वारे शिष्टमंडळाने भेटून निवेदनाद्वारे पार्श्वनी चौक ते तहसील कार्यालयापर्यंतचा रस्ता सिमेंटीकरणाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे आणि तोपर्यंत एकेरी वाहतूक रस्त्यावरील खड्डे भरून चिखल होईल नाही असा व्यवस्थित रस्ता तयार करण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी SG इन्फ्राटेक कंपनी प्रशासनाची राहील, अन्यथा सिमेंटीकरणाचे रस्ता बांधकाम तातडीने करा. पावसाच्या पाण्याने रस्ता चिखलमय होऊन रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजणे कठीण झाले आहे. यामुळे रोजच्या रोज अपघाताचे प्रमाण वाढून निर्दोष नागरिक अपघाताला बळी पडून जखमी होत आहे. सिमेंटीकरणाच्या वेळी कंत्राटदाराला आणि संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्याची तारीख देऊन सुद्धा 9 दिन चले 2.5 कोस अशी स्थिती असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यावरच शासन प्रशासन जागेल का असा प्रश्न नागरिक करत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कमल यादव, पार्श्वनी, नागपूर.